छत्रपति राजाराम सहकारी साखर कारखान्याची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि नेहमीप्रमाणे कुठली निवडणूक असली की शेवटची निर्णायक सभा ही आपल्या कसबा वाड्यामध्ये या ठिकाणी असते। या कार्यक्रमाला उपस्थित ज्यांचं सातत्यानं आम्हा सर्वांना मार्गदर्शन असतं ते आदरणीय संजय भैया, या उत्तरच्या आमदार श्रीमती जयश्रीताई जाधव, आमदार ऋतुराज पाटील, सर्जेराव माने सर, पालीवरून खास आलेले मानसिंग काका, ज्यांनी आमच्याबरोबर आणण्याचा निर्णय घेतला ते आमचे जुने सहकारी हरीश बापू चौगुले, वडंग्याचे सुपुत्र आणि कसबावाड्याचे जावई आणि आपण दाजी म्हणतो त्यांना ते बीएच दादा, मधुअप्पा देसाई, शशिकांत खोत, बाबासाहेब चौगुले, भैयाजी शेळके, शशिकांत पाटील चुएकर, अंजनाताई रेडेकर, प्रकाश जिरंगे, स्मिता गवळी, हिंदूरावजी ठोंबरे, वंदनाताई बुचरे, स्वाती येवलुजे, शशांक बावस्कर, निवास पाटील सर, भगवानराव जाधव, ॲडव्होकेट सुरेश पाटील, उत्तम सावंत, त्याचबरोबर बाजीराव नाना, पांडुराव पुढारी, शशिकांत खवरे, महेश चव्हाण, एल एस पाटील साहेब ज्यांनी आपल्याला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला ते एल एस पाटील साहेब, बी के चव्हाण सर, हंबीराव वळके, मारुती चौगुले सर, रघुनाथ चव्हाण, विश्वासराव इंगोले, दिगंबर मेडशिंगे आणि या परिवर्तन पॅनेलचे सर्वच 21 उमेदवार आणि कसबावाडा लाईन बाजार परिसरातून आलेले आणि आजूबाजूच्या परिसरातून आलेले राजाराम कारखान्यामध्ये परिवर्तन व्हावं या एका दृष्टिकोनातून आलेले सर्व बंधू भगिनी आणि तरुण मित्र, गेले 7 वर्ष राजाराम कारखान्याची रणधुमाळी सुरू आहे असं म्हणायला हरकत नाही। 7 वर्षापूर्वी आपण पॅनेल केलं, त्या पॅनेलमध्ये थोडं आपल्याला 100-150 मतानं मागं राहावं लागलं, परंतु गेल्या 7 वर्षामध्ये सातत्यानं आपण ही सभासदांची लढाई लढण्याचा प्रयत्न सातत्यानं या ठिकाणी सुरू ठेवला। याला कारण एवढंच आहे की हा कारखाना कसबावाड्यात आहे, दुसरं किमान 15-20 हजार सभासदांच्या जीवनावर परिणाम करणारा हा उद्योग आहे आणि ज्यावेळी 15-20 हजार लोकांचं आयुष्य या उद्योगावर अवलंबून असतं त्यावेळी निर्णायक भूमिका यामध्ये घेणं आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना अभिप्रेत। या ठिकाणी मी गेले काही दिवस सगळ्या भाषणांमध्ये या जिल्ह्याचं अर्थकारण सांगतो, या जिल्ह्याचं अर्थकारण 4 गोष्टींवर या ठिकाणी चालतं। 1 शेती, त्यामध्ये नगदी पीक ऊस आहे, मग भाजीपाला आहेत, फळं आहेत, बाकीच्या गोष्टी आहेत। दुसरं दूध, तिसरं उद्योग व्यवसाय आणि चौथं या सगळ्यातून निर्माण होणाऱ्या नोकऱ्या, या 4 गोष्टींमुळं तुम्हा आम्हा सगळ्यांचं आयुष्य चालतं, संसाराला 4 पैसे उपलब्ध त्या ठिकाणी होतं। आणि या 4 गोष्टीतला पहिला ज्याचा उल्लेख केला, शेती, त्या उसाच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये 4-5 महिने साखर कारखाने चालतात, त्या 5 महिन्यामध्ये साधारणपणे 3,500 कोटी रुपये हे शेतकऱ्याला उसाचे या ठिकाणी मिळतं। ज्यावेळी हे 3,500 कोटी रुपये शेतकऱ्याला मिळतात असं आम्ही म्हणतो, त्यावेळी व्यवस्था जी साखर कारखान्याची आहे, कारखानदाराची व्यवस्था आहे, जी आम्ही केलेल्या उसाला चांगल्या पद्धतीचा भाव देणं या ठिकाणी अपेक्षित आहे, ती जिवंत राहिली तर हे अर्थकारण या ठिकाणी चालणार। दुधाचा आम्ही विचार केला तर महिन्याला या जिल्ह्यामध्ये दुधाच्या माध्यमातून 225 कोटी रुपये हे जवळजवळ 8 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर या ठिकाणी जमा होतं।
मग उकूळ असेल, वर्ण असेल, स्वाभिमानी असेल, वेगवेगळ्या माध्यमातून जी दुधाची उपलब्धता आहे त्यातून चार पैसे शेतकऱ्याला भेटतात. आणि हा आर्थिक नियोजन, हा जो काय आर्थिक कणा सामान्य शेतकऱ्याचा आहे तो टिकला तर उद्या आमचं भवितव्य या ठिकाणी चांगलं असणार. आणि म्हणून ही लढाई एवढ्यासाठीच आहे की 15-20 हजार शेतकरी जे ऊस घालतात या कारखान्यावर त्यांचं आयुष्य याच्यावर अवलंबून या ठिकाणी. जुना इतिहास सगळ्यांनी या ठिकाणी सांगितलेला आहे. सहकारी कसा झाला, सहकारातून परत मानेसर बोलायचे राहिले, थोडं गडबडी झाली, खाजगी कसा झाला गेल्या 28 वर्षात, तज्ज्ञ म्हणून हे कसे आले आणि खऱ्या अर्थानं सहकारी कारखाना या ठिकाणी खाजगी झाला हे वास्तव या जिल्ह्याने या ठिकाणी बघितलेलं. आज आम्ही भगवानराव पवार साहेब, रवींद्र सबनीस साहेब, ठाणेकर गुरुजी, विलास बेडेकरजी या सगळ्यांची नावं या ठिकाणी घेतो. का यांची नावं घेतो, कारण की या सगळ्यांच्या माध्यमातून त्या काळामध्ये हा कारखाना सहकारी या ठिकाणी झाला. हा कारखाना बापू म्हणले तसं जो लढा होता तो शेतकऱ्याला पैसे मिळत नाहीत म्हणून लढा या ठिकाणी होता आणि तो लढा त्यावेळी यशस्वी झाला आणि हा कारखाना सहकारी त्या काळामध्ये या ठिकाणी झाला. सूत्र भगवानराव पवार साहेबांच्याकडे आली, एक माणूस यामध्ये घुसला आणि हा सगळा कारखाना ताब्यात घेतला हे जिल्ह्याने या ठिकाणी बघितलं. उद्देश काय होता, लढा त्यावेळेचा काय होता, कारखान्याला दर कमी मिळत होता, शेतकऱ्याला दर कमी मिळत होता, हा लढा त्यावेळी होता. आज देखील मी एक आत्ता कागद बापूंना दाखवला की प्रोसिडिंग आहे ते त्यावेळेचं आणि त्या प्रोसिडिंगवर दररोज दिवसभर माने सर काय काय घडायचं ते आंदोलन करते कसबा वड्यातले लिहायचे. हरीश बापूंचं नाव आहे त्याच्यावर, हरीश चौगले असं असं म्हणाले. हे सगळं प्रोसिडिंग त्या दिवसभराचं 2 महिन्याचं त्या ठिकाणी व्हायचं. म्हणजे कोण येऊन गेलं, आंदोलनाला कुठे पाठिंबा दिला, काय कोण बोललंय, दिवसभरात कोण ना कोणतरी त्याची नोंद त्या 60 दिवसाच्या आंदोलनाची या ठिकाणी केली जायची. एवढं प्रचंड आंदोलन कसबा वाड्याच्या भूमीमध्ये, त्यावेळी प्रिन्स शिवाजीच्या शाळेजवळ हे आंदोलन या ठिकाणी झालं. त्यावेळी शिये नाका म्हणून त्याला ओळख होती, बावडा पुढं त्या ठिकाणी डेव्हलप झाला नव्हता आणि त्या ठिकाणी या आंदोलनाची बीजं रोवली गेली आणि खऱ्या अर्थानं हा कारखाना खाजगीतून सहकारी झाला. परंतु आमचं नशीब दुर्दैवी की गेल्या 25 वर्षामध्ये तो सहकारी आहे असं सभासदाला या ठिकाणी वाटलंच नाही हे वास्तव तुमच्या आमच्या समोर निश्चितपणे या ठिकाणी राहिले. आणि म्हणून आजची लढाई, मी म्हणलं ती ही लढाई कशासाठी लढतोय, ही लढाई 12,000 सभासद जे या राजाराम कारखान्याचे आहेत त्यांच्यासाठी आम्ही लढाई लढतो. ही लढाई 12,000 लोकांना न्याय मिळाला पाहिजे ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भूमिका या ठिकाणी राहिलेली आहे. गेले 7 वर्ष सातत्यानं आम्ही ताकदीनं परिवर्तन व्हावं या भावनेतून या ठिकाणी लढाई करतो. मागच्या वेळी येलूरचे 500-600 सभासद आणि मानेसरांची ताकद तिकडं, त्यामुळं थोडा फरक या ठिकाणी पडला. आता या ठिकाणी मानेसर आपल्या बरोबर असल्यामुळं विजयाचा मार्ग 100% सुकर या ठिकाणी झाला. विजयाचा मार्ग सुकर या ठिकाणी झालेला आहे. मागच्या वेळी परिस्थिती अशी होती की काही पोलिंग बुथला कसबा वाड्यातले लोक पोलिंग एजंट म्हणून काम करत होते. आज सुदैवानं 122 गावामध्ये किमान राजाराम कारखान्याच्या गैरप्रकाराबद्दल एक पार्टी या ठिकाणी निर्माण झालेली, एक गट निर्माण झालेला आहे जो या राजाराम कारखान्याच्या चुकीच्या गोष्टी लोकांच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करतोय. चुकीच्या गोष्टी ज्या घडलेल्या आहेत त्या लोकांच्या पर्यंत नेण्याचा प्रयत्न सातत्यानं या ठिकाणी करू. आणि म्हणून मी म्हणलं तसं ही लढाई आता बंटी पाटील किंवा हा विषय या ठिकाणी नाही आहे. ही लढाई आहे ती कोल्हापुरातले 12,000 सभासद विरुद्ध येलूरचे 500 सभासद अशी ही लढाई आहे. आपण या ठिकाणी लक्षात ठेव, ही लढाई आपल्याला जिंकावी लागेल. ती कुणासाठी नाही, बंटी पाटलाच्या प्रतिष्ठेसाठी नाही. बंटी पाटलाला कुठं तिथं जाऊन या ठिकाणी चेअरमन व्हायचं अशातला भाग नाही. मी डीवाय पाटील कारखान्याचा चेअरमन आहे, मला व्याप या ठिकाणी आहे. परंतु या व्यापातनं देखील आज हा कारखाना सभासद
पंतप्रधानांच्या दृष्टिकोनातून वाचला पाहिजे ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भूमिका या ठिकाणी। मी सगळीकडे या ठिकाणी सांगतोय की आज भगवान पवार साहेबांचा आणि या सगळ्या मंडळींचा आम्ही नाव घेतो, या लोकांनी कारखाना सहकारी केला असं आम्ही म्हणतो। उद्या पिढची पिढी, आमच्या पुढची पिढी उद्या आम्हाला दोष देऊ नये की माडिक कंपनी लुटत होती आणि बंटी पाटलानं काय केलं नाही, हे पाप नको म्हणून ही निवडणूक या ठिकाणी लढत, हे पाप माझ्या माती नको, आमच्या पिढीच्या माती नको म्हणून ही निवडणूक लढवायची भूमिका आपण या ठिकाणी घेतोय। म्हणून सभासदांना मी आपल्याला आश्वासित करू इच्छितो की आज जे काय या कारखान्यामधला कारभार आहे तो सुधारायचा असेल तर एकदा संधी आम्हाला देण्याची भूमिका आपण या ठिकाणी घेतली पाहिजे। आज या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हेक्टरी 97 टन ॲव्हरेज हे कोल्हापूर जिल्ह्याचं ऊसाचं उत्पादन या ठिकाणी होतं, वारण्याचं उत्पादन 94 टन आहे, दत्तचं 92 टन आहे, बाकीच्यांचं 93 टन उत्पादन या ठिकाणी आहे। राजाराम कारखान्याच्या कार्यक्षेत्राचं उत्पादन हे हेक्टरी विचार केला तर ते फक्त 72 टन आहे, हे पुढच्या काळामध्ये 90 टनावर कसं घेऊन जाता येईल हा माझा प्रयत्न असणार। 50 वर्षापूर्वी आमच्या घरात एक माणूस होता, आजोबा होते, त्यावेळी 4 एकर शेती आमची होती, आजोबांना 2 मुलं झाली, त्या दोघांना 4 मुलं झाली, त्या 4 एकराचे 2 एकर झाले आणि 2 एकराच्या आता गुंट्यावर आम्ही आलेलो आहे, ही परिस्थिती आमची निर्माण झाली। आता या परिस्थितीतून मार्ग कुठला, तर या असलेल्या जमिनीच्या तुकड्यातून आम्हाला जास्त उत्पादन काढलं आणि उत्पादन काढलेल्या मालाला योग्य आणि चांगला भाव मिळणं याच्याशिवाय आमचं भविष्य काळातला संसार या ठिकाणी चाल। आज माझी पोटतिडीक एवढीच आहे की या शेतकरी जो कष्ट करतोय त्या शेतकऱ्याला 4 पैसे मिळाले पाहिजे। आज आम्हाला ही सत्ता कशासाठी या ठिकाणी हवी आहे, तर या सत्तेच्या माध्यमातून ऊस उत्पादकाला 4 पैसे कसे देता येईल, इतर कारखान्याच्या बरोबरीने या ठिकाणी कसं काम करता येईल, ही भूमिका आमची सातत्याने या ठिकाणी राहिलेली आणि म्हणून ही लढाई महत्वाची आहे। ही लढाई सभासद म्हणून तुमच्यासाठी, तुमच्या संसारासाठी या ठिकाणी महत्वाची असणार आहे आणि म्हणून माझी विनंती आहे, दुसरा कुठलाही विचार करू नका। सर्जराव माने सरांनी आता सगळ्या मागच्या कारभाराचा उहापोह या ठिकाणी केलेला आहे। आता माने सर कसबा वावडा वाल्यासनी त्यांचं काही सांगायची फार आवश्यकता नाही, त्यांचं सगळाच कारभार माहीत आहे। तिथं कारखान्यात टाचणी पडली तरी आम्हाला या ठिकाणी कळत, काय करतात काय नाही करतात याचा उहापोह कसबा वावड्याला नेहमीच आहे। मागच्या वेळी देखील ज्यावेळी आम्ही पॅनल केलं त्यावेळी या वावड्यातून 100-150 मतं बाजूला या ठिकाणी गेली, 80% मतदान हे माझ्या बाजूनं या ठिकाणी मागच्या वेळी देखील त्या ठिकाणी झालं। हे बावडा गाव जागृत आहे, हे बावडा गाव स्वाभिमानी आहे, या बावडा गावाला नेहमीच माडिक कंपनीनं डिवचायचं काम या जिल्ह्यामध्ये सातत्यानं या ठिकाणी केले। या बावडा गावानं जे आंदोलन केलं 60 दिवस ज्याचा उल्लेख हरीश बापूंनी केला, परवा माडिक साहेब एका सभेमध्ये म्हणले की कसबा बावड्याचं योगदान काय आहे, हा हे भाषणात त्यांनी या ठिकाणी सांगितलं। मला वाटतंय म्हणून मी ते पेपर कटिंग जुने काढलेत, हे सगळं उद्या त्यांना आता व्हॉट्सअपवर त्यांच्या पाठवून देतो, त्यांना कळल की कसबा वाड्याचं योगदान या ठिकाणी काय होतं। ही मंडळी छाती टोकपणे आज बोलत आहेत कसबा वाड्याचं योगदान काय, कसबा वाड्यानं काय केलं। आता येणाऱ्या 23 तारखेला हा राजाराम कारखाना सहकारी करत असताना कसबा वाड्याचं योगदान काय होतं ते बावडेकर निश्चितपणे दाखवतील, हा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी। आज ही कंपनी या बावड्यामध्ये आली, राजाराम कारखान्यामध्ये आली, 28 वर्षात या कारखान्यामध्ये दिवे काय लावले हा प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा। ज्या लोकांनी या कोल्हापूरच्या राजकारणाची वाट लावली, या कोल्हापूरच्या राजकारणाला एका वेगळ्या दिशेने घेऊन जाण्याचं काम या मंडळींनी केलं, या कोल्हापूरच्या राजकारणामध्ये कधी राजकारणामध्ये पैसा या ठिकाणी लोकांनी महत्त्वाचा मानला नाही, पैशाचा बाजार मांडण्याचं काम माडिक साहेबांनी या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पहिल्यांदा केलं। या जिल्ह्याचं राजकारण हे निष्ठेवर चालणारं राजकारण 25 वर्ष या जिल्ह्यामध्ये होतं, गटाचं राजकारण होतं, या गटाचा माणूस म्हणलं तर त्या गटाच्या माणसामध्ये लग्नही होत नव्हतं, मुलगी दिली जात नव्हती, मुलगा दिला जात नव्हता, अशा पद्धतीचं एक कट्टरवादाचं राजकारण या जिल्ह्यानं पाहिलं। परंतु ही कंपनी या जिल्ह्याच्या
राजकारणात आली आणि पाक या जिल्ह्याचं राजकारण समाजकारण बिघडवण्याचं काम गेल्या 25 वर्षांमध्ये या मंडळींनी या ठिकाणी केलं. आणि हे करत असताना या जिल्ह्याची नाचक्की झाली. या जिल्ह्यामध्ये या मंडळींनी गेल्या 25 वर्षांमध्ये काय केलं ज्याचा उल्लेख बापूंनी या ठिकाणी केला. स्वतःचे एक ही संस्था या मंडळींनी काढली नाही, दुसऱ्याच्या संस्थेमध्ये घुसायचं काम या ठिकाणी केलं. हिथं भगवान पवार साहेबांचा या ठिकाणी गळा कापला, तिकडे गोकुळमध्ये आनंदराव पाटील चोयेकरांचा त्याच पद्धतीनं फसवणूक करून गोकुळ ताब्यात घेण्याची भूमिका या मंडळीने या ठिकाणी स्वीकार. या मंडळीने कधी कुठली संस्था स्वतः या ठिकाणी स्थापन केली नाही. ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणी दुसऱ्यानं स्थापन केलेल्या संस्थेत माडिक कंपनी या ठिकाणी घुसली आणि ताब्यात घेतली हा इतिहास या जिल्ह्यानं या ठिकाणी बघितलेला. आणि आज ही मंडळी पायाला भिंगरी लावून या ठिकाणी फिरतायत, हुमरे या ठिकाणी बघण्याचं काम या ठिकाणी करतायत. 28 वर्ष ह्यांना सभासदांचा उमरा दिसला नाही, सभासदांचं गाव दिसलं नाही, नाव दिसलं नाही, पत्ता दिसला नाही. आज मात्र हुमरे या ठिकाणी बघा लागलेत, पायाला पानं लावून ही काम या ठिकाणी लोकांना भेटण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत. आज तुम्हाला आठवण आली 28 वर्षानंतर सभासदाची, ज्या छत्रपती राजाराम कारखान्याच्या जीवावर तुमचा बेडकॅलचा कारखाना झाला, या बेडकॅलच्या कारखान्यामध्ये सगळी मशिनरी इतनी तिथं घेऊन गेले. आज ही निवडणूक माने सर त्यांना सत्तेसाठी नको आहे. तुम्ही जे बोलला 50 कोटीचं कर्ज, 122 कोटीचं कर्ज, बेडकॅलवरून आणलेला टर्बाईन असेल, साखरेचा घोटाळा असेल, हे सगळे घोटाळे बाहेर येतील आणि उद्या जेलमध्ये जावं लागेल या भूती पिती हे या ठिकाणी निवडणूक लढतात. या भीतीपोटी ही माणसं निवडणूक या ठिकाणी लढतायत ते एवढ्यासाठीच की आपलं पाप झाकायचं काम या ठिकाणी व्हावं हा एकच उद्देश या मंडळींचा या ठिकाणी. या मंडळीने कुठलं भलं या ठिकाणी केलं नाही आणि म्हणून कसबा बावडा हे गाव नेहमीच ताकदीनं डीवाय पाटील कुटुंबियांच्या पाठीमागे राहण्याचं काम या ठिकाणी करत. आज ही मंडळी टीका करतायत, शिक्षण संस्थावर टीका करतायत, सगळीकडे टीका करतायत. माझं त्यांना आव्हान आहे की आज आम्ही सगळी मंडळी, संजय साहेब, वर्षाला हॉस्पिटलच्या बिलामध्ये जवळजवळ 5 कोटीची माफी बाजीराव नाना हॉस्पिटलच्या बिलामध्ये या ठिकाणी होती. डीवाय पाटील कॉलेजेसमध्ये आज तुम्ही अनेक मंडळी येता, माझी ऋतुराजची कागदावर सही घेता, आम्ही ओके म्हणून लिहितो, तुम्हाला एक शब्द तो ओके दिसतो, त्या एक ओके शब्द हा वर्षाला 2 कोटी फी माफीचा या ठिकाणी असतो. 2 कोटी फी माफी या डीवाय पाटील कॉलेजेसमध्ये सामान्य माणसाला देण्याचं काम आम्ही करतो. तुम्ही पेट्रोल तुमच्याकडे भरायला येत नाही, कोण 25 रुपये सवलत देणार आहे का पेट्रोलवर? भरायला कोण जात नाही, हा भाग वेगळा, परंतु त्या ठिकाणी देणार आहे का? मग दातृत्वाची भाषा तुम्ही आम्हाला सांगता, आमच्या कुटुंबाला सांगता, ज्या कुटुंबानं सातत्यानं डीवाय पाटील साहेबांच्या पासून सातत्यानं या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दातृत्व काय असतं हे दाखवून देण्याचं काम सातत्यानं या ठिकाणी केलेलं. पट्टण कोडोलीला मी गेलो परवा, बिरदेवाच्या मंदिरामध्ये या ठिकाणी गेलो, सगळी मंडळी भेटली, सत्कार झाला माझा, सगळं झालं. म्हणले साहेब थोडा निधी आम्हाला पाहिजे. मी ताबडतोब आमदार पंडातनं 10 लाख रुपये दिले. ताबडतोब 10 लाख दिल्यानंतर जुन्या मंडळींनी तिथं सांगितलं की पूर्वीच्या काळी साहेब मंदिर बांधताना आम्ही डीवाय पाटील साहेबांच्याकडे गेलतो, 5 का 10 हजार रुपये मला वाटते 30-40 वर्षापूर्वी. कोण आहे का पट्टणकोडे? त्या पट्टणकोडने वाशीला, वाशीला 5 का 10 हजार रुपये डीवाय पाटील साहेबांनी त्यावेळी या ठिकाणी दिले होते 30-35-30 वर्षापर. म्हणजे आमचं दातृत्व काय हे आम्ही सांगत नाही, लोक सांगतात आणि लोक त्याचे साक्षीदार आहेत. तुम्हाला सांगावं लागतं की आम्ही हे करतो म्हणून, आम्हाला सांगावं लागत नाही. आमची पुण्याही या ठिकाणी आहे, लोकांचा आशीर्वाद आहे, लोकांचं पाठबळ आहे, तेच पाठबळ आमच्या दातृत्वाची साक्ष देतं हे मला माडिक कंपनीला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं. आज ते वेगवेगळ्या पद्धतीनं टीका टिप्पणी करतायत. आज संसदरत्न, कर्जरत्न, संसदरत्न नाही, कर्जरत्न आज आमच्यावर बोलतात. अनेक गावामध्ये ते जातात, मला वाटते कुठल्या गावामध्ये कर्जरत्न गेले आणि बंटी पाटलाला अरे तुरेशिवाय त्यांनी या ठिकाणी हाक मारली नाही. इथंच आम्ही सभा घेतली होती, मला वाटते लोकसभेची इथंच होती ना,
इथंच मागे होती सभा, लोकसभेची सभा घेतली आणि या कसबावाड्यातून मताधिक्य देण्याचं काम त्यावेळी त्यांना आपण केलं होतं. आम्ही त्यावेळी अनेक मंडळी त्यावेळी सांगत होती करू नका, परंतु त्यावेळचं देशातलं वातावरण बघून आम्ही मदत करण्याची भूमिका या ठिकाणी घेतली. मला कर्जरत्नानं या ठिकाणी सांगायचं आहे, सहकाराची भाषा ते करतायत, त्यांच्या विमा कारखान्यावर 598 कोटी कर्ज आहे. किती? 598 कोटी. 34 महिने कामगारांचा पगार दिला गेलेला नाही. आता मला काही कामगारांचे फोन आले, साहेब 1 तारखेपासून आम्ही उपोषणाला बसणार आहे. ही विमा कारखान्याची परिस्थिती या मंडळींची, आणि ही मंडळी आता ज्ञान देत आहेत, हे सांगतायत की आम्ही सहकार वाचवला आणि राजाराम कारखाना देखील याच पद्धतीनं वाचवणार का, हा प्रश्न या ठिकाणी महत्वाचा. आणि म्हणून जी मंडळी कुणाचीही नाहीत, ज्या मंडळीने माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीत खंजीर खुपसायचं काम केलं, ते सभासदांना काय न्याय देतील हे आपण लक्षात या ठिकाणी ठेवलं पाहिजे. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आज माडिक कंपनी या ठिकाणी या निवडणुकीमध्ये ताकदीनं उभारली म्हणते, आम्हाला आत्मविश्वास म्हणते, मग रडीचा डाव का खेळलात तुम्ही? रडीचा डाव कशासाठी खेळलात? सर्जेराव माने सर असतील असे सगळे 28 उमेदवार या ठिकाणी छाननीतनं तुम्ही घालवले, याचा अर्थ जिल्ह्यामध्ये स्पष्ट आहे की माडिक 100% भ्याले हे या जिल्ह्यानं या ठिकाणी बघितलं. 100% भ्याले म्हणून या 28 लोकांचा अर्ज छाननीत उडवायचं काम या ठिकाणी केलं. या कोल्हापूरमध्ये ज्या ज्यावेळी निवडणुका असतात त्यावेळी 11 नंबरची शाळा मतदान केंद्र तिथंच आपलं असतं. अनेकदा महापालिका असू दे, विधानसभा असू दे, लोकसभा असू दे, सगळीकडे असतं. परंतु बावडेकर आपण लक्षात घ्या, आपली धास्ती एवढी आहे की यांनी प्रयत्न करून हे मतदान केंद्र महागावकर शाळेमध्ये या ठिकाणी नेलं. म्हणजे आम्ही त्यांना पत्र दिलं, 100 सभासदांच्या सह्या दिल्या की हे मतदान केंद्र इथं असू दे. 80 वर्षाचे 70 वर्षाचे लोक आहेत, उलपे मळ्यापासून लोक या ठिकाणी येणार आहेत, मतदान केंद्र किमान इथं ठेवा. परंतु ते इथं ठेवायचं सुद्धा धाडस या मंडळींचं झालेलं. आता ही धास्ती बावडेकरांची असेल तर येणाऱ्या 23 तारखेला ह्यांचा कंडका पाडून ही धास्ती सिद्ध करण्याचं काम आपण केलं पाहिजे. ह्यांचा कंडका पाडून ही धास्ती सिद्ध करण्याची भूमिका या ठिकाणी केलं पाहिजे. हे नेहमी कसबा वाड्याला डिवसतात, ज्या ज्यावेळी बंटी पाटलावर आघात करतात त्या त्यावेळी तो आघात गावावर येतो, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा. ज्या ज्यावेळी माझं नाव या ठिकाणी घेतलं जातं, मी नेहमी या व्यासपीठावर गेल्या 20 वर्षामध्ये सातत्यानं या ठिकाणी सांगितलेलं आहे, बंटी पाटील कुठेही गेला, कितीही मोठा झाला, बंटी पाटील कसबा वाड्याचा ही ओळख कोणी या ठिकाणी पुसू शकणार नाही. मागं वळून मी नेहमी ज्यावेळी बघतो, नेहमी मी या भाषणात या व्यासपीठावर सांगतो, आज बंटी पाटील जो काय मोठा आहे तो कसबा बावड्याची ताकद माझ्या पाठीमागं आहे. म्हणून बंटी पाटील हिमालयासारखा ह्यांच्याबरोबर लढायला या ठिकाणी समर्थपणे तयार या ठिकाणी असतो. आज समर्थपणे ही लढाई मी करू शकतो, त्यामध्ये माझ्या गावाचा सिंहाचा वाटा हा नेहमीच या ठिकाणी राहिलेला आहे, हे मी वारांवर या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि या गावानं सुद्धा कधी मला कमी दिलेलं नाही, डीवाय पाटील कुटुंबाला कधी या ठिकाणी कमी केलेलं नाही. ऋतुराज असू दे, मी असू दे, कधी आम्ही शब्द टाकला, मग या ठिकाणी चंद्रकांत जाधवांची निवडणूक असू दे किंवा जयश्री वहिनींची निवडणूक असू दे, 6 नगरसेवक इथनं निवडून देण्याचं काम असू दे, या सगळ्या गोष्टीमध्ये हा बावडा एकसंग राहिलेला आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा. हा एकसंग आहे म्हणून बंटी पाटील ताट मानेनं या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी फिरू शकतो, ते तुमच्यामुळं आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि म्हणून ही जी ताकद बावड्याची आहे ही ताकद कायमपणे आपण ठेवली पाहिजे, हे मी नेहमी म्हणतो. हे दुधाचं भांडं आपलं आहे, त्यात या माडिक कंपनीला मीठ टाकायची संधी कुठल्याही परिस्थितीत देता कामा नये, ही दक्षता आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागेल. ही दक्षता कायम आपल्याला घ्यावी लागेल. जशी चायना वॉल आहे त्या पद्धतीनं बावड्याची तटबंदी असली पाहिजे. या कसबा बावडा लाईन बाजारच्या विकासासाठी आम्ही कुठेही कमी पडलेलो नाही, भविष्य काळात देखील या ठिकाणी कमी पडणार नाही. आज कसबा बावड्यातला 80-90% ऊस पूर्वी राजाराम कारखान्याला जात होता, आज किती ऊस जातो हा प्रश्न या ठिकाणी महत्वाचा आहे. कसबा बावड्यातल्या पानंदी किती केल्या हा प्रश्न या ठिकाणी महत्वाचा आहे. जे कसबा बावड्यामध्ये आज उमेदवारांसाठी त्यांच्या पॅनलसाठी प्रचार करतायत, मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे. येलूरचे 500 सभासद त्यांनी केले, तुमच्या घरामध्ये सभासद केले का हो, हा या ठिकाणी प्रश्न महत्वाचा आहे. 250-300 मयत कसबा बावड्यातले झाले, ह्यांचे शेअर ट्रान्सफर या मंडळीने या ठिकाणी केले नाहीत, ही भीती बावड्याची आहे. माने सर भाषणात बोलायचं राहिले, माने सर सगळीकडचे अर्ज उडवले, धाडस झालं नाही माडकांचं बावड्यातला अर्ज उडवायचा.
हिम्मत झाली नाही ही भीती निश्चितपणे कसबा बावडावाल्यांची या ठिकाणी कायमपणे राहिलेली आहे. माहित आहे बावड्याचं पाणी काय आहे हे अनेकदा त्यांनी या ठिकाणी बघितलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा वेळ आलेली आहे, पुन्हा एकदा वेळ आलेली आहे या कंपनीला दाखवून देण्याचं. लोकसभेला आपण दाखवून दिलेलं आहे, विधान परिषदेला आपण दाखवून दिलेलं आहे, ऋतुराज पाटलाच्या विधानसभेच्या वेळी या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे, महापालिकेमध्ये सामान्य माणसाची सत्ता आणण्याचं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे. आत्ता या ठिकाणी राजाराम कारखान्यामध्ये सत्ता परिवर्तन महत्त्वाचं आहे, ते सभासदांच्या हितासाठी या ठिकाणी महत्त्वाचं आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. अब नाही तो कभी नाही हे प्रत्येकाने या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि म्हणून माझी बावडेकरांना विनंती आहे, हा बावडा एकसंघपणे नेहमीच आमच्या कुटुंबाच्या पाठीशी राहण्याचं काम मी मगाशी म्हणलं तसं सातत्यानं या ठिकाणी केलेलं आहे. 2032 साली 100 वर्ष या कारखान्याला होणार आहेत. हे 100वं वर्ष आपल्याला हा कारखाना महाराष्ट्रामध्ये पहिल्या 5 मध्ये घेऊन जाण्याची भूमिका आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागेल. 100 वर्ष जुना कारखाना हा पहिल्या महाराष्ट्रामध्ये 5 मध्ये काय येऊ शकत नाही. मग दराच्या बाबतीत असेल, सभासदांच्या बाबतीत असेल, काय येऊ शकत नाही हे माझं स्वप्न आहे. माझी इच्छा एकच आहे की माझ्या गावातला कारखाना उद्या मला कुणी बोर्ड दाखवू नये की हा कारखाना बुडला, हा कारखाना वाचला नाही. बंटी पाटील ज्या गावामध्ये राहतो त्या गावातल्या कारखान्याची अवस्था वाईट होते हा शब्द माझ्यावर या ठिकाणी नको आहे. आणि तो शब्द आपल्या बावडेकरांच्यावर नको असेल तर आपल्याला हिमतीने ही लढाई करावी लागेल. गेले 7 वर्ष मी ज्या ज्या 122 गावांमध्ये जातो त्या त्या गावातले लोक म्हणतात आज 7 वर्ष कसबा बावड्यातले जवळजवळ 200-250 लोक सातत्यानं काम करतायत, सातत्यानं लोक सगळ्या गावातल्या संपर्कात आहेत. मी काल या ठिकाणी बेंडोड्यात येताना एकांच्या घरी थांबलो होतो, ते म्हणले साहेब तुम्ही नशीबवान आहात. म्हणलं काय, तुम्हाला जे कार्यकर्ते राबले असे कार्यकर्ते कुठल्या नेत्याला या ठिकाणी मिळत नाही. आणि खरंच आहे मी नशीबवान आहे की प्रामाणिक कार्यकर्ते जीवाभावाची माणसं मला या ठिकाणी लाभली. माझे अप्रोक्ष आज अनेक मंडळी अनेकांच्या घरी जातात आणि सांगतात की त्या ठिकाणी मतदान करा. आणि म्हणून कसबा वावडाकरांची जबाबदारी आहे. गेले 1-2 महिने आपण सातत्यानं या प्रचारामध्ये आहात. येवलूजला परवा गेलो, येवलूजमध्ये बावड्यातल्या 30-35 मुली या ठिकाणी दिलेल्या आहेत, सगळ्या घरी घेऊन गेल्या. भाऊ म्हणून बावड्यातला आलाय, भाऊ आहे आमचा बंटी पाटील, आणि जवळजवळ 10-20 लोकांच्या घरामध्ये सभासद या ठिकाणी. तिथल्या मुली इथं आहेत. वडंग्यातली 30 परिस्थिती, शियातली 30 परिस्थिती, भुये भुयेवाडी, जटारवाडी, शिरोली या सगळ्या गावामध्ये पै पावण्याचं नातं आपण या ठिकाणी आहे. या सगळ्या नात्यातून आपल्याला ही लढाई जिंकायची आहे. आणि ती जिंकायची आहे कुणासाठी, तर सभासदांची जिंकाय सभासदांसाठी जिंकायची आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवावं. कोण काय म्हणतं याचा विचार या ठिकाणी करू नका. कसबा बावडा हा आपला एक संघ आहे, हे गाव आपलं एक संघ आहे हे पुन्हा एकदा दाखवायची संधी या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी आलेलं आहे. ही लढाई आता कसबा बावडा म्हणून आपण हातात घेतली पाहिजे. गेले 7 वर्ष 200 शिलेदार कसबा बावड्यातले राधानगरी बसून हातकणंगल्या पतेन सातत्यानं या ठिकाणी लोकांच्या संपर्कात राहतात. परिवर्तन निश्चित आहे, लोकांच्या मध्ये एक उत्साह आहे, लोकांना वाटतंय की आत्ता नाही तर कधी या ठिकाणी होणार नाही. आज आम्ही कारखाना सहकारामध्ये ठेवला नाही तर उद्या हा कारखाना भाडकांच्या नावावर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हे चित्र बदलायचं असेल तर येणारी 23 तारीख आमच्या दृष्टीनं महत्त्वाची असणार. आम्ही ज्यावेळी एखादं पाऊल उचलतो त्यावेळी ते विचारपूर्वक या ठिकाणी उचलतो, कारण की त्या उचललेल्या पावलाचे परिणाम काय असणार आहेत याची जाणीव आपल्याला असते. आणि म्हणून येणाऱ्या 23 तारखेचं जे पाऊल आपण उचलणार आहे ते आपल्या विकासासाठी उचलणार आहे, सभासदांच्या हितासाठी या ठिकाणी उचलणार आहोत हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. संजय साहेबांनी पायाला भिंगरी लावून कसबा बावड्यातल्या प्रत्येक घरामध्ये जाण्याचं काम या ठिकाणी केलं. भैया म्हणले मी जातो, मी म्हणलं सगळं घर टू घर या ठिकाणी कसं जमणार. मला वाटतंय माने सर सगळे घर टू घर ते पहिल्यांदा, मला वाटतंय 20-25 आम्हाला आणि ऋतूला सवय आहे सगळीकडं, परंतु ते सगळीकडे या ठिकाणी गेले कशासाठी गेले, ते उमेदवार आहेत का, मी उमेदवार आहे का, ऋतुराज पाटील उमेदवार आहे का, आमच्या घरातलं कोणी उमेदवार नाही आपण लक्षात ठेवा. आम्ही लढतोय ते तुमच्यासाठी लढतोय, आम्ही हा संघर्ष करतोय तो 12,000 सभासदांसाठी करतोय.
करतोय, आम्ही हा संघर्ष करतोय, तो हा कारखाना सभासदांच्या मालकीचा व्हावा म्हणून आमचा संघर्ष या ठिकाणी कडू आहे. ऋतुराज फिरतोय, भैया फिरत आहेत, सगळे पृथ्वी असेल, तेजस असेल, सगळी मंडळी या ठिकाणी फिरत आहेत, एवढ्यासाठीच फिरत आहेत की हा कारखाना वाचला पाहिजे. आज असंख्य हजारो कार्यकर्ते या ठिकाणी फिरत आहेत, ते फक्त फिरत आहेत एवढ्यासाठीच. ते उमेदवार नाही आहेत, 122 गावामध्ये उमेदवार नाही आहेत, 21 गावामध्येच उमेदवार आहेत, परंतु राहिलेले 100 गाव देखील आज या परिवर्तनच्या पाठीमागे आहेत. कारण की त्यांनाही वाटतंय की हा कारखाना आत्ता परिवर्तन आम्ही नाही केलं तर हा कारखाना माडकांच्या घशामध्ये या ठिकाणी जाणार, आणि हा घशामध्ये जाऊ द्यायचं नसेल तर येणाऱ्या 23 तारखेला आपल्याला परिवर्तन केल्याशिवाय आपल्याला गप राहता येणार नाही. ज्याचा उल्लेख संजय साहेबांनी केला, हरीश बापूंनी केला की राजाराम कारखान्यामध्ये पूर्वी लहानपणी आम्ही सगळी मंडळी जायचो, कारखान्याची अवस्था काय होती, कारखान्याची परिस्थिती काय होती आपण सगळ्यांना बघितली. टाचणी पडली तरी उचललं जायचं, त्या ठिकाणी कचरा नसायचा, असा हा स्वच्छ कारखाना राजाराम या ठिकाणी होता. परवा मला 100 या ठिकाणी कामगार भेटायला आले, ते म्हणले साहेब शेतकऱ्याचं बोलताय, सगळ्यांचं बोलताय, परंतु आमचं काय? म्हणलं तुमचं काय? तर म्हणले आमची भाकरी या राजाराम कारखान्यावर चालते, आज या राजाराम कारखान्याची अवस्था आम्हाला भगवत नाही. मी म्हणलं काय झालं? त्यांनी फोटो दाखवले, व्हिडिओ दाखवले, आणि ते बघितल्यानंतर भैया म्हणतात, माने सर म्हणतात तसं, आम्हाच्याही डोळ्यात या ठिकाणी पाणी आलं. कारण की ज्या कारखान्यामध्ये आम्ही लहानपणी पाहुणा आला तर घेऊन जायचो कारखाना दाखवायला, ऊसाचं गाळप कसं होतं, साखर कशी येते, आला माणूस की तिथं या ठिकाणी ऊसाचा रस द्यायचा, साखर त्याला थोडी खायला द्यायचे, साखर एका पुढीत न द्यायचे, एवढी आपुलकीचं नातं त्या राजाराम कारखान्यावर होतं. परंतु हे सगळं संपुष्टात आलं. आज कारखान्याची अवस्था बघितली तर तुम्हालाही या ठिकाणी वाईट वाटेल. आता ही अवस्था मी 2 मिनिटं एक व्हिडिओ दाखवणार आहे, तो कदाचित तुम्ही बघितला पण असेल, परंतु बघितला नसेल त्यांनी बघा, आणि मग मी वाचन या ठिकाणी संपवतो. या ठिकाणी असणार आहोत, कारण की आम्हाला दाखवलंय, आम्हाला बघितलं, आम्ही बघून देखील यात निर्णय घेतला नाही आणि आम्ही यामध्ये परिवर्तन केलं नाही तर उद्या पुढची पिढी म्हटल्याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी दोष दिल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही. आणि म्हणून माझी सभासदांना विनंती आहे की आता अनेक गोष्टी मी सांगितल्या काय काय करणार आहे. साखर देखील आपण शेअर्सवर या ठिकाणी महिन्याला 7 किलो साखर देण्याची भूमिका आपण या ठिकाणी घेणार आहोत. दिवाळीला सुद्धा 7 किलो साखर देण्याचा निर्णय आपण या ठिकाणी सत्तेत आल्यानंतर त्या ठिकाणी घेणार आहोत. हे सगळे चांगले निर्णय अंमलात आणायचे असेल आणि हे परिस्थिती जी आत्ता बघितली ती बदलायची असेल तर आता 23 तारखेनंतर आपल्याला वेळ मिळणार नाही. 23 तारीख ही शेवटची वेळ आहे, शेवटची संधी असणार आहे. उद्या या 23 तारखेला आम्ही हा निर्णय नाही घेतला तर आणि 2000 येलूरचे सभासद होतील. हा कारखाना सहकारातून परत खाजगी कधी झाला हे आपल्याला कळणार नाही आणि आत्ता निर्णय आपण पक्का घेतला पाहिजे. कसबा बावडा विशेष करून मला या ठिकाणी मुद्दामून या ठिकाणी सांगायचं आहे की संजय साहेबांनी घर टू घर जाऊन कसबा बावड्यातल्या सगळ्या सभासदांना या ठिकाणी विनंती केलेली आहे. आज जे काय सगळे लोक फिरत आहेत त्यांनाही माझी विनंती आहे, गावचं राजकारण बाजूला ठेवा, गावचं राजकारण बाकीच्या निवडणुका येतील त्यावेळी आपण करू. आत्ता हा कारखाना वाचला नाही तर उद्या लोकसुद्धा तुम्हाला या ठिकाणी विचारतील की तुम्ही काय केलं म्हणून. आणि म्हणून गाव म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की येणाऱ्या 23 तारखेला दुसरा कुठलाही विचार या ठिकाणी करू नका. मी आपल्याला शब्द देतो की ज्या पद्धतीनं इतर कारखान्याप्रमाणे दर द्यायचा आहे तो दर देण्याची भूमिका बंटी पाटील म्हणून माझी या ठिकाणी राहील. शेवटी मी या गावातला आहे, उद्या गाव मला या ठिकाणी विचारणार आहे तू जे बोललास त्याचं काय झालं, त्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मला या ठिकाणी सातत्यानं द्यावी लागणार आहे. मी जबाबदारी घेतोय, तुम्ही निश्चिंत राहा. एकदा 5 वर्ष ही संधी परिवर्तन आघाडी म्हणून आम्हा सर्वांना या ठिकाणी मिळावी आणि पुढचे 24 तास बावडा अगदी फिल्डिंग आपण नेहमी म्हणतो तशी फिल्डिंग टाईट ठेवा, निश्चितपणे परिवर्तन होईल. आणि येणाऱ्या 23 तारखेला अंगठी या चिन्हासमोर शिक्का मारा आणि या सगळ्या 21 उमेदवारांना निवडून द्या एवढी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.